नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी स्वाती पटणकर आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। लोकप्रिय घोषणांची कास न धरता रेल्वेच्या पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित करणार रेल्वे अंदाजपत्रक संसदेत सादर। प्रवासी आणि मालवाहतुकीच्या रेल्वे भाड्यात वाढ नाही, किनारपट्टी जोडण्यासाठी कार्यक्रमाचा नवा संकल्प। कोकण रेल्वे मार्गावर पर्यटन विकासाद्वारा 50,000 स्वयंरोजगार निर्मितीचे रेल्वे मंत्र्यांचे संकेत। प्रवाशांसाठी सुविधा, सुरक्षा, स्वच्छता, रेल्वेचं आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन तसंच पारदर्शित्वाचं रेल्वे मंत्र्यांचं उद्दिष्ट। रेल्वे अंदाजपत्रकावर विरोधकांचा नाराजीचा सूर, मुंबईसह राज्याच्या पदरी निराशा आल्याची शिवसेनेची टीका। आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे जाणकार समीक्षक लेखक इसाफ मुजावर यांचं नवी मुंबईत निधन। आणि आता सविस्तर वृत्त। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी 2015-16 या वर्षासाठीचं 1,11,000 कोटी रुपयांचं रेल्वे अंदाजपत्रक आज लोकसभेत मांडलं। गेल्या वर्षीच्या तुलनेत या अंदाजपत्रकात 52% घसघशीत वाढ झाली आहे। राज्यसभेत रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी अंदाजपत्रक सादर केलं। कि गांधीजी जिस साल भारत आए थे उनकी शताब्दी वर्ष में भारतीय रेल को एक भेंट मिलनी चाहिए कि परिस्थिति बदल सकती है, रास्ते खोजे जा सकते हैं। इतना बड़ा देश, इतना बड़ा नेटवर्क, इतने सारे रिसोर्सेस, इतनी विशाल मैन पावर, इतनी स्ट्रांग पॉलिटिकल विल, तो फिर क्यों नहीं हो सकता रेल का पुनर्जन्म। लोकप्रिय घोषणांची कास न धरता रेल्वेच्या पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित करणारं रेल्वे अंदाजपत्रक रेल्वेमंत्र्यांनी सादर केलं। यामध्ये प्रवासी तसंच मालवाहतुकीच्या भाड्यात वाढ करण्यात आली नाही, किनारपट्टी जोडण्यासाठी कार्यक्रमाचा नवा संकल्प करत नारगोल आणि छर्राबरोबरच महाराष्ट्रातलं दिघी आणि रेवस या बंदरापर्यंत रेल्वे सुविधा नेण्यात येणार आहे। With mix of several initiatives. 96,182 रुपयांच्या 77 नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। नई दिशा एक खोजनी होगी असं सांगत प्रवाशांना सुविधा आणि सुरक्षितता देणार तसंच रेल्वेचं आधुनिकीकरण आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्णता ही रेल्वे विकासाची चार उद्दिष्ट ठरवण्यात आली आहेत। येत्या 5 वर्षात 8,50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार असल्याचंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं। महाराष्ट्रातल्या दिघी रेवस बंदरापर्यंत रेल्वेची सुविधा, वर्धा नागपूर तिसरा रेल्वे मार्ग, मुंबईसाठी MUTP 3 प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं। मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये महिलांच्या डब्यात कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव आहे। तसंच कोकण रेल्वेत असलेल्या स्वयंरोजगाराच्या संधीमध्ये वाढ करून त्या 50,000 पर्यंत उपलब्ध होतील असं रेल्वेमंत्री म्हणाले। पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वे अंतर्गत टॅक्सी, रिक्षा आणि गाईडची सुविधा उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। We are launching a coastal connectivity program this year, where railways, in partnership with concerned ports like Mr. Gadkari's ministry, will deliver rail connectivity to Nargol, Chhara, Dighi, Rewas, and Tuna. This program is expected to mobilize investment of approximately 2,000 crores. The suburban rail networks are the lifeline for metro cities of Mumbai, Kolkata, and Chennai. To meet growing demand, where there is an urgent need for integrated transport solution, we'll work with all states towards this end. We propose to take up MUTP 3 from Mumbai. To encourage self-employment, we'll promote products made by self-help groups consisting mainly of women and youth. Konkan Railway has already launched this program in 3 states during the past 3 months. Konkan Railway expects to generate self-employment for approximately 50,000 persons from this scheme in the next 5 years. Tourism holds a great potential for job creation and economic development of region. रेल्वे सेवेत स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी नवीन विभाग निर्माण करण्याची घोषणा त्यांनी केली। यावर्षी 17,000 बायो टॉयलेटसह व्हॅक्यूम स्वच्छतागृह उभारण्याचा प्रस्ताव आहे। 9 रेल्वे कॉरिडॉर्समध्ये रेल्वेगाड्यांची वेगमर्यादा वाढवण्यात आल्यानं दिल्ली मुंबई दिल्ली कोलकाता मार्गावरील काही रेल्वेगाड्यांचा प्रवास एका रात्रीत पूर्ण होईल। रेल्वे विकासासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीचाही विस्तार करण्यात येणार असून यामध्ये राज्य सरकारलाही सहभागी करून घेण्यात येणार आहे। रेल्वे मंत्रालयातल्या निर्णय प्रक्रियेला वेग देण्यात येणार आहे।
प्रवाशांसाठी 138 क्रमांकाची चौकशीची सेवा अहोरात्र सुरू ठेवणार, तसंच सुरक्षेसंबंधी तक्रारीसाठी 182 क्रमांकाची नवी हेल्पलाईन सुरू होणार आहे. 4 महिने आधीच तिकीट आरक्षित करता येणार असून अनारक्षित तिकीट 5 मिनिटात काढता येईल अशी सेवा रेल्वे देणार आहे. अनारक्षित तिकीट स्मार्टफोनवर देण्याबरोबरच SMS सेवेद्वारा गाड्यांचं आगमन आणि प्रस्थान याविषयीची माहिती मिळणार आहे. जनरल डब्यात मोबाईल चार्जिंगची सुविधा, निवडक रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या नाशवंत मालासाठी कार्गो सेंटर आझादपूर मंडी इथं उघडण्यात आलं आहे. रेल्वे सुरक्षेसाठी निवडक मार्गावर सुरक्षा इशारा प्रणाली बसवण्यात येणार आहे. 5 वर्षांचा कॉर्पोरेट आराखडा राबवण्यात येणार आहे. अतुल्य भारतासाठी अतुल्य रेल्वेची सुरुवात करण्याचा प्रस्ताव रेल्वेमंत्र्यांनी मांडला आहे. पारदर्शी प्रशासनासह रेल्वे विकासाची आपली कल्पना साकारण्याचे प्रयत्न रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्वामी विवेकानंदांच्या वक्तव्याच्या आधारे मांडली. Swami Vivekananda once said, take up one idea, make that one idea your life. Think of it, dream of it, live on that idea. Let the brain, muscles, nerves, every part of your body be full of that idea. And just leave every other idea alone. This is the way to success, unquote. For me, that idea is a transformation of railways. We can and we will turn the railways around. आजचं रेल्वे अंदाजपत्रक सर्वंकष सुधारणांवर भर देणारं असून सर्वसामान्य प्रवाशाला केंद्रस्थानी ठेवणारं आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रेल्वे स्टेशन एक आधुनिक रेल की पहचान बन सकते हैं. अब तक रेल बजेट कितने डिब्बे बढ़ेंगे, कितने डब्बे एसी होंगे, कितनी नई ट्रेन चलेगी, उसी सीमा में बंधा हुआ रहता था. यात्री भाड़ा बढ़ाए बिना पहली बार 8 लाख करोड़ से भी ज्यादा पूंजी निवेश का संकल्प करने वाला ये बजट अपने आप में नेक और मकतब इरादाओं का परिचायक है. विरोधकांनी मात्र अंदाजपत्रकावर टीका केली आहे. रेल्वे अंदाजपत्रक सामान्य माणसाच्या आकांक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे राजू शुक्ला यांनी दिली आहे. भव्य कल्पना मात्र ठोस कार्यक्रम नाही अशा शब्दात संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या रेल्वे अंदाजपत्रकाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेबाबत अंदाजपत्रकाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. पॉप्युलिस्ट नाही तर प्रॅक्टिकल रेल्वे अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. रेल्वे पुढच्या खऱ्या समस्या काय आहेत त्या त्यांनी जाणून घेतल्या, त्याची उत्तरं काय ती त्याच्यामध्ये दिली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे येईल हे त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं. त्यामुळे मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षातला अतिशय उत्तम अशा प्रकारचा अर्थसंकल्प या ठिकाणी त्यांनी सादर केलाय. की मुंबईकरता MUTP 3 जी मुंबईची आवश्यकता आहे, 11,500 कोटी रुपयाची योजना ही त्यांनी जाहीर केलेली आहे. या अंदाजपत्रकात कृतीपेक्षा केवळ संकल्पनांचा समावेश झाल्यानं राज्यातल्या जनतेला काहीही उपलब्ध झालं नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. शिवसेनेनं हे अंदाजपत्रक निराशाजनक असल्याचं म्हणलं आहे. राज्यासह मुंबईकरांचा भ्रमनिरास करणारं हे अंदाजपत्रक असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिली. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी हे अंदाजपत्रक स्वागतार्ह असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या अंदाजपत्रकाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अपेक्षा होती की प्रभूंची कृपा महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या लोकलवासियांवरती निश्चितपणे होईल आणि परंतु या ठिकाणी दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की प्रभूंची अवकृपा महाराष्ट्रातल्या जनतेवरती आणि मुंबईच्या लोकलवासियांवरती झालेली त्या ठिकाणी दिसते. महाराष्ट्राच्या या ज्या मागण्या देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलवून रेल्वे मंत्र्यांकडे त्या ठिकाणी मांडल्या गेल्या होत्या, त्या मागण्यांना देखील हरताळ फासला गेला. महाराष्ट्राच्या कुठल्याच प्रश्नाकडे त्या ठिकाणी नीटपणे लक्ष दिलं गेलेलं नाही. जनसामान्यातून अंदाजपत्रकाविषयी संमिश्र प्रतिक्रिया आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहेत ती एक चांगली उपलब्धी करून दिलेली आहे. हे जे बजेट आहे ते बजेट आम आदमीसाठी चांगलं आहे असं माझं या ठिकाणी मत मी नमूद करू इच्छितो. सामान्य नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा आहेत स्वच्छता म्हणा किंवा त्यांना जे आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या गाड्यानं वाढवण्यापेक्षा त्यांनी या मूलभूत गरजा मूलभूत समस्या दूर करण्याकडे जास्त प्राधान्यानं लक्ष दिलं. रेल्वे गाड्या वाढवण्यापेक्षा त्या अधिक दर्जेदार सेवा देण्याकडे जास्त कल राहिला. विद्यमान खासदारांना आपल्या निधीतून अशा रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधी राखीव ठेवावा आणि त्या निधीतून विकास करावा ही जी काही घोषणा त्यांनी केलेली आहे किंवा त्यांनी सुझाव दिलेला आहे त्याबद्दल निश्चित रेल्वे मंत्र्यांचा आपण अभिनंदन केलं पाहिजे. डिझेलचे भाव कमी झालेले आहे असे असताना थोडी रेल्वेची भाववाढ कमी झाली असती तरी चाललं असतं, पण तसं होऊ शकत नाही. मराठवाड्याच्या पत्रामध्ये आणखीन काही दिलं असतं तर फार बरं झालं असतं. पण पूर्ण समाधान तेव्हा होईल जेव्हा महाराष्ट्राच्या वाट्याला काय मिळते हे क्लिअर होईल. एकंदरीत हे बजेट फार चांगलं आहे. फक्त आमचं दुःख एक आहे की रेल्वे मंत्र्यांनी नागपूरची ट्राफिक लक्षात घेता नागपूर ते दिल्ली, नागपूर ते पुणे, नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते हैदराबाद अशा ट्रेन सुरू करायला पाहिजे होत्या, त्या त्यांनी त्याची काही घोषणा केली नाही. विविध विकासात्मक प्रकल्पांसाठी प्रवासी भाड्यात बदल करण्याऐवजी रेल्वे प्रामुख्यानं दीर्घ मुदतीच्या कर्जावर विसंबून राहील असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. रेल्वेच्या खासगीकरणाची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी रेल्वेमंत्री अथवा रेल्वे मंडळ सर्वेसर्वा राहणार नाही तर अधिकाऱ्यांकडे जास्त जबाबदारी सोपवली जाईल असं प्रभू यांनी स्पष्ट केलं. आज सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पाचं विश्लेषण करण्यासाठी अर्थतज्ञ रमेश झंवर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. 9:30 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आजचा हा जो रेल्वे अर्थसंकल्प त्याचा अन्वयार्थ आपण नेमका कसा लावू शकतो? बघा, नेहमीप्रमाणे कसं आहे की हेडलाईन ओरिएंटेड असा अर्थसंकल्प नाही. सामान्यतः कसं होतं आतापर्यंत असा पायंडाच पडून गेलेला आहे की कुठेतरी नव्या गाडीची घोषणा करायची, नव्या योजनांची घोषणा करायची आणि करायचं मात्र काहीच नाही, फक्त त्याचा सर्वे ऑर्डर करायचा आणि त्याच्यानंतर ते काम थांबत असे. ते त्या कामाला पुढे कधी गती मिळालीच नाही. पण यावेळेच्या दृष्टिकोनामध्ये असा फरक आहे की प्रभूने असं ठरवलं की जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत, सध्या ज्या प्रकल्पांची कामं सुरू आहेत ती पूर्ण करायची पहिल्यांदा, आणि ती पूर्ण केल्यानंतर प्रवाशांच्या सुखात काही भर टाकता आली तर ती टाकावी. या दृष्टीने त्यांनी सामान्य प्रवासी हा याला केंद्रबिंदू मानलेला आहे. आणि दुसरा त्याच्यातला भाग आहे की दुसरा त्याला चांगला अनुभव आला पाहिजे असं नाही, त्याचा प्रवास सुद्धा सुरक्षित झाला पाहिजे. म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे याच्यामध्ये गाड्या रुळावरून घसरल्या वगैरे अशा काही गोष्टी घडता कामा नये. हा, सुरक्षित प्रवास, प्रवाशाला चांगला अनुभव येणं, सुरक्षित प्रवास आणि आधुनिकीकरण. आधुनिकीकरणाचा मुद्दा फार महत्वाचा आहे. म्हणजे आपली रेल्वे ही जगात सर्वात मोठी रेल्वे, पहिल्या क्रमांकाची रेल्वे आहे. इतकी मोठी संख्या, किलोमीटरची लांबी, स्टेशनांची संख्या, डब्यांची संख्या, इंजिनांची संख्या, सर्व बाबतीत संख्यात्मक दृष्ट्या जर बघितलं तर भारतीय रेल्वे ही पहिल्या क्रमांकाची आहे. पण गुणात्मक दृष्टीने जर बघितलं, दर्जा जर बघितला, कामाचं जर आपण स्वरूप बघितलं तर त्याच्याबद्दल आपण कुठेतरी कमी पडतोय. ही परिस्थिती बदलली पाहिजे, ही परिस्थिती ठीक केली पाहिजे असा दृष्टिकोन सुरेश प्रभूंनी ठेवलेला आहे. ते एक लक्ष ठेवलेलं आहे त्यांनी डोळ्यापुढे. तिसरा जो चौथा मुद्दा जो त्यांनी ठेवलेला आहे तो महत्वाचा, म्हणजे हे सगळं करण्यासाठी जो पैसा उभा करावा लागणार आहे तो कसा करायचा, याच्याबद्दलची त्यांनी एक सुस्पष्ट कल्पना त्यांच्या डोक्यात आहे. ती त्यांनी त्याचा थोडासा उल्लेखही केलेला आहे की जे स्टेक होल्डर आहेत, म्हणजे आता समजा महाराष्ट्रात रेल्वे काम करायचं असतं तर महाराष्ट्र सरकारकडून थोडा पैसा ते घेतील. समजा आता जपानकडून जर बुलेट ट्रेन मिळणार असेल तर मग जपानी बँकेकडून सुद्धा ते पैसा घ्यायला मोकळे आहेत. आणि हा पैसा कमी व्याजामध्ये आणि दीर्घ मुदतीचा कर्जाद्वारे मिळावा अशी एक त्यांची अपेक्षा त्यांनी बोलून दाखवलेली आहे. आणि मला असं वाटतं की एक फायनान्शियल इन्साईट ज्याला आपण म्हणतो, बजेटमध्ये जी असावी लागते ती त्यांनी दाखवलेली आहे. थोडासा वस्तुनिष्ठ पद्धतीने हा मांडलेला आहे असं वाटतं का? आणि ह्याच्यातले सकारात्मक किंवा चांगले ह्याच्यामधले काय बाबी आहेत हे आपण सांगू शकतो? की आता 45% माल वाहतुकीच्या उत्पन्नामध्ये 45% माल वाहतूक ही कोळसा, सिमेंट, कोळशामुळे होते निव्वळ. त्याखेरीज पोलाद आणि सिमेंट, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो,
पायाभूत सोयीसुविधा रेल्वेचा जर उपयोग होणार नसेल किंवा त्याची उत्पादकता जर नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. हा सगळा खटाटोप जो चाललेला आहे त्याचा अंतिम फायदा जो मिळाला पाहिजे, पुरेपूर फायदा जो मिळाला पाहिजे तो जर मिळणार नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. हे लक्षात घेऊन त्यांनी दोन फ्रेट कॉरिडॉर म्हणजे डिवोटेड कॉरिडॉर जे आहेत की खाणी कोशाच्या खाणीपासून वीज केंद्राच्या ठिकाणापर्यंत माल हा कोळसा पोहोचायला साधारण 7-8 दिवस लागतात. बर, ते 3-4 दिवसात कसं पोहोचता येईल याचा त्यांनी विचार केलेला आहे. वा, एक चांगलं पाऊल आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय सांगतील? याच्या व्यतिरिक्त फाटकांच्या बद्दल पण त्यांनी खूप त्यांनी काही सांगितलं. त्यांनी असं केलेलं आहे की आता जे लेवल क्रॉसिंग आहे म्हणजे गाड्यांचं त्यांना वेग वाढवायचा आहे आणि वेग वाढवायचा म्हणजे सध्या 120 किलोमीटरच्या वेगाने गाड्या धावतात त्यांना त्या 160 पर्यंत न्यायच्या, नंतर क्रमक्रमाने ते 200 किलोमीटरच्या वेगाने गाड्या धावल्या पाहिजेत अशी एक त्यांची कल्पना त्यांनी मांडलेली आहे. रेल्वे प्रशासनाने फार पूर्वीपासून सांगत आलेलं आहे आणि हाय स्पीडच्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या जर सुरू करायच्या, आता सध्या कसं झालेलं आहे की सबअर्बन सेक्टरमध्ये काही गाड्या सुरू झालेल्या आहेत. उदाहरणार्थ कलकत्तामध्ये, दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये सुद्धा एक सुरू झालेले, दोन मार्ग सुरू झालेले आहेत. गुरगावला सुरू झालेले आहेत. 15 शहर असे की जिथे रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम सुरू झालेली आहे आणि आणखीन ज्या शहरांची संख्या ही 20 लाखांच्या वर असेल अशा शहरांमध्ये सुद्धा त्यांना ही ट्रान्झिट सिस्टीम आणायची. कारण आता आपण बघतोय की नाशिक असं मोठं शहर आहे, नागपूर असं मोठं शहर आहे की जिथे सुद्धा जाण्यायेण्याची समस्या आता झालेली आहे. ते लक्षात घेऊन त्यांनी तात्पुरता उपाय म्हणून त्यांनी वर्धा नागपूरमध्ये एक आणखीन एक ॲडिशनल रेल्वे मार्ग टाकण्याचं ठरवलेलं आहे, ते जाहीरही केलेलं आहे. ह्याखेरीज दिघी पोर्ट आणि रेवस ही जी दोन बंदरं आहेत, हे ह्या दोन बंदरांचे माल वाहतूक जी होऊ शकेल तिथून जर रेल्वे तिथपर्यंत गेली तर. मुळात दिघी बंदराची संकल्पना अशी होती, अंतुलेने ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे साखर पोर्ट झालं पाहिजे, शुगर पोर्ट झालं पाहिजे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली आणि नगर जिल्ह्यातली साखर इथे या बंदरावर थेट आली पाहिजे आणि इथून ती निर्यात झाली पाहिजे. तर ती आतापर्यंत ते होऊ शकत नव्हतं. याचं कारण असं आहे की रेल्वे मार्गच नाही, ट्रकने आणणार आणि मग ते येणार, त्यापेक्षा मग नावाशेवाला नेलेलं बरं असा एक दृष्टिकोन होता. आता ह्या रेल्वे लाईनमुळे एक असं होईल की महाराष्ट्राच्या साखर कारखानदारांना त्याचा फायदा मिळणार आहे. आता मालाविषयीच बोलते तर नाशवंत मालाविषयी यांनी नेमकं काय? बरोबर आहे. त्याच्यामध्ये आज घडीला असं आहे की नाशवंत माल जो येतो म्हणजे निर्यातीसाठी विशेषतः गल्फमध्ये ज्या भाज्या जातात किंवा फळं जातात ती आणण्यासाठी आपल्याकडे अशी कुठलीच व्यवस्था नाही की ज्याच्यामुळे ते त्वरित विमानतळापर्यंत पोहोचेल. आज घडीला आता दिल्ली जळगाव जिल्ह्यातून बनाना स्पेशल रोज जात आहे एक दिल्लीला, पण ती पोहोचते केव्हा, निघते केव्हा आणि पोहोचते केव्हा तर असं लक्षात येईल की फार त्याला वेळ लागतो. हा वेळ कसा कमी करता येईल याचा सरकारने विचार, याचा रेल्वे प्रशासनाने विचार सुरू केलेला आहे. आता प्रवाशांच्या दृष्टीने नेमक्या काय काय सोयी सुविधा दिलेल्या आहेत? एक तर भाडेवाढ केलेली नाही, हे ते आपण सांगू शकतो. भाडेवाढ केलेली नाही आणि पण गेल्या वर्षी त्यांनी अर्थसंकल्प मांडताना असं सांगितलं होतं सदानंद गौडांनी की यापुढे भाडेवाढीचा विषय हा अर्थसंकल्पात ठेवायचा नाही. इट शुड बी ऑटोमॅटिक. म्हणजे ज्या वेळेला तुमचे डिझेलचे किंवा इंधन हे जर वाढला खर्च इलेक्ट्रिसिटीचा तर तो खर्च त्या खर्चाला ती तोंडमिळवणी करण्यासाठी त्यांनी थोडीशी भाडेवाढ करायला हरकत नाही असं त्यांनी गेल्याच वेळेला निर्णय घेतलेला होता. त्याप्रमाणे सुरेश प्रभूंनी यावेळेला कुठलीही भाडेवाढ केलेली नाही. जी काही भाडेवाढ करायची होती ती त्यांनी पूर्वीच केलेली, काही महिन्यापूर्वीच आपल्याला आठवत असेल की त्यांनी एसीच्या आरक्षणाचे दर वगैरे वाढवलेले होते. आता महिला प्रवाशांसाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी नेमके त्यांनी काय सांगितलं? हा मोठाच प्रश्न आहे खरं सांगायचं तर. आज घडेल असं आहे की रेल्वेमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढते, विशेषतः महिलांच्या विरुद्ध महिलांना सुरक्षित प्रवास करणं अवघड झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये समजा त्यांच्यावर काही कोणी मारहाण केली, त्यांना त्रास दिला, छळलं तर त्यांना त्याची दत कुठे मागायची त्यांनी, म्हणून त्याने आता वायफाय सिस्टीम आणि या सर्व ज्या आधुनिक यंत्रणा आहेत कम्युनिकेशनच्या आणि त्याने एक नवीन हेल्पलाईन सुद्धा सुरू केलेली आहे की ज्याच्यामुळे तुम्ही थेट संपर्क साधू शकता आणि माझ्या मते हे फार मोठं पाऊल आहे. की आणि दुसरं त्यांनी आणखीन एक असं सांगितलेलं आहे की टीटी जो असतो रेल्वेमधला त्याच्याकडे त्यांना डिजिटल टर्मिनल दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे एक असं होईल की तुमचे सीट तुम्हाला अलॉट होण्याचा जो सध्या त्याच्यामध्ये जो 10-15 मिनिटं लागतात ती कमी होतील, तो वेळ कमी होईल.
आता स्वच्छतेबाबत ही सांगितलंय पण या सगळ्या बरोबरच आता आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न उपनगरी रेल्वे सेवा त्याच्याबद्दल नेमकं काय झालेलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी नवीन काही सांगितलेलं नाही पण त्याच्यामध्ये एक आहे की मुंबई उपनगराचा थर्ड त्यांनी विभाग सुरू केलेला आहे त्याच्यामुळे डहाणू पर्यंतची जी रेल्वे झाली हवी उपनगरी रेल्वे आणि इकडे कर्जत आणि याच्यापर्यंत त्याच्यामध्ये थोडेसे त्यांच्या फॅसिलिटीज वाढतील असं मला वाटतं कारण ती कामं ऑलरेडी सुरू आहेत ती पूर्ण आपण बघा बातमी वाचत असाल की शनिवारी रात्री ते मेगा ब्लॉक सुरू करतात आणि रविवारी 4 वाजेपर्यंत पूर्ण करतात ते नेमकं काम काय चाललेलं आहे ते नेमकं काम हेच चाललेलं आहे की ॲडिशनल एक रोड मार्ग टाकण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे ते ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला उपनगरी सेवेमध्ये थोडस इज येईल असं मला वाटतं थोडक्यात अपूर्ण जे प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्यावरती या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला नेमकं काय भर आहे असं काय त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की नुसती घोषणा करून बघत नाही एक घोषणा ज्यावेळेला तुम्ही करता एखादी गाडी नवी गाडी सुरू करता किंवा एखाद्या काही स्टेशनांवर तुम्ही गाडी थांबवण्याची मागणी मान्य करता त्यावेळेला त्याची जी काही लायबिलिटी वाढते ती लोकांच्या लक्षात येत नाही अनेक खासदारांनी तुम्ही बघितलं की हरडाओरडा करतात रेल्वे मंत्र्याला भाग पाडतात की नाही आमच्या गावा आमच्या गावा मतदारसंघात गाडी थांबली पाहिजे या ठिकाणी नंतर काही म्हणून काही जणांची मागणी असते की नाही आमच्याकडे आणखीन गाड्या ॲडिशनल गाड्या सुरू करा आतापर्यंतचा हा पायंडाच पडून गेलेला आहे पण या सगळ्यात चमकदार घोषणा न करता यांनी कुठेतरी मुळापासून सुरुवात केली असं वाटण्यासाठी नाही त्याच्यात त्यांनी आधुनिकीकरणावर भर आहे विस्तार खूप झालेलाच आहे तर एक खूप तुम्ही सुंदर पद्धतीने आम्हाला सांगितलं आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार त्यानंतरच्या बातम्या काही क्षणातच यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात कसा असेल यंदाचा अर्थसंकल्प आयकराची सवलत वाढेल का महिला ज्येष्ठ नागरिक कामगार आणि शेतकऱ्यांसाठी नवं काय असेल अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या घोषणा संसदेत नरेंद्र मोदी सरकारचा पहिला वहिला अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया तज्ञांसोबत चर्चा आणि अर्थसंकल्पाचं साधं सुलभ विश्लेषण जाणून घेण्यासाठी अवश्य पहा अर्थसंकल्प विशेष कार्यक्रम शनिवार 28 फेब्रुवारी दुपारी 12:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सह्याद्री वाहिनीतर्फे दरवर्षी हिरकणी सन्मानानं गौरवण्यात येतं 11वा हिरकणी सन्मान सोहळा मुंबईत सुरू असून या सोहळ्यात मालती जोशी वैशाली रुईकर कल्पना खराडे रजनी लिमये अनुराधा भोसले रोहिणी लिमये शोभा साखरवाडे सुरेखा दळवी उर्मिला पवार आणि डॉ नीता ताटके यांना गौरवण्यात येत आहे नाट्य चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या नारकर जाहिरात तज्ञ नाट्य दिग्दर्शक भरत दाभोळकर आदी मान्यवरांच्या हस्ते हिरकणी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत दूरदर्शनचे अप्पर महानिदेशक मुकेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून या सोहळ्याला प्रारंभ झाला माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण विख्यात रंगकर्मी विक्रम गोखले अभिनेत्री स्मिता जयकर निर्माता दिग्दर्शक किरण शांताराम डॉ रेखा डावर आणि संपादक सुंदरसिंग ठाकूर यांच्या परीक्षक मंडळानं हिरकणी पुरस्कारांची निवड केली होती भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि प्रतिभावंत साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी देशामध्ये क्रांतिकारक चळवळीमध्ये सावरकरांनी मोलाचं योगदान दिलं क्रांतिकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याबरोबरच त्यांनी जोसेफ मॅझिनी या इटालियन क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राचं भाषांतर करून इतर क्रांतिकारकांना प्रेरणा दिली 1857 इंग्रजांविरुद्ध झालेल्या उठावाचे महत्व अधोरेखित करणारा 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला त्यांच्या प्रेरणादायी लिखाणामुळे इंग्रज सरकार बेचैन झालं त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी इंग्रज सरकारनं त्यांना जन्मठेपेची शिक्षा देऊन अंदमानला काळ्या पांढऱ्यावर धाडलं एक महान स्वातंत्र्यसेनानी अशी ओळख कायम करण्याबरोबरच एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणून देखील सावरकर ओळखले जातात भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी या चळवळीचे ते प्रणेते होते त्यांचे सुधारक विचार आजच्या काळातही प्रेरणादायी आहेत भारतीय चित्रपटसृष्टीचे जाणकार लेखक समीक्षक अशी ओळख असलेले इसाक मुजावर यांचं आज नवी मुंबईत नेरूळ इथल्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं ते 81 वर्षांचे होते 1955 पासून सिनेसृष्टीविषयक लेखन करणाऱ्या मुजावर यांची रसरंग या सिनेविषयक मासिकातली कारकीर्द लक्षणीय होती चित्रानंद या सिनेपाक्षिकाचं संपादन असणाऱ्या इसाक मुजावर यांनी सिनेविषयक लिखाण आणि समीक्षणात चौफेर मुसाफिरी केली जुन्या आणि विस्मृतीत गेलेल्या कलावंतांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारं फ्लॅशबॅक हे मुजावर यांचं पुस्तक विशेष गाजलं चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रवासातील अनुभवांचं यथार्थ चित्रण त्यांनी मराठी चित्रपटांचा इतिहास या सखोल लिखाणात केलं
50 हून अधिक माहितीपूर्ण पण रंजक पुस्तकातून चित्रपट सृष्टीचा इतिहास ताजा ठेवणारे मुजावर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या चित्रभूषण पुरस्कारानं तसंच पी सावळाराम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। हवामान। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 29 किमान 20 नागपूर 36 16 पुणे 33 14 औरंगाबाद 33 18 नाशिक 30 15 कोल्हापूर 34 19 रत्नागिरी 31 19 सोलापूर 36 17 आणि अमरावती 36 आणि 19। ठळक बातम्या पुन्हा एकदा। लोकप्रिय घोषणांची कास न धरता रेल्वेच्या पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित करणारं रेल्वे अंदाजपत्रक संसदेत सादर। प्रवासी आणि माल वाहतुकीच्या रेल्वे भाड्यात वाढ नाही, किनारपट्टी जोडण्यासाठी कार्यक्रमाचा नवा संकल्प। कोकण रेल्वे मार्गावर पर्यटन विकासाद्वारा 50,000 स्वयंरोजगार निर्मितीचे रेल्वे मंत्र्यांचे संकेत। प्रवाशांसाठी सुविधा सुरक्षा स्वच्छता रेल्वेचं आधुनिकीकरण आर्थिक स्वावलंबन तसंच पारदर्शित्वाचं रेल्वे मंत्र्यांचं उद्दिष्ट। रेल्वे अंदाजपत्रकावर विरोधकांचा नाराजीचा सूर, मुंबईसह राज्याच्या पदरी निराशा आल्याची शिवसेनेची टीका। आणि भारतीय चित्रपट सृष्टीचे जाणकार समीक्षक लेखक इसाक मुजावर यांचं नवी मुंबईत निधन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।